हाँ हाँ समझ मुझसे कंपेयर करने का बस हाँ कुछ लग नहीं इट्स लाइक व्हाट इज ना ना आजा कुछ नहीं लगे लेके हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कशा फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना? तर आज माझ्या घरी ना पाहुणे येणार आहेत, म्हणजे माझ्या बाहेरचे लोक येणार आहेत. तर कोण येणार आहेत तुम्ही बघा नक्की. आणि चला आता किचनमध्ये जाते, कुकर वगैरे लावलेलं, तुम्हाला बॅक साईडला आवाज पण येत असेल तर पटपट कामं करून घेते, कारण की मला मॅसेज आला आहे की आम्ही पुण्यामध्येच आलेलो आहोत. तर चला पटकनी राहिलेली जे काही कामं आहेत ना ते करून घेते, कारण मुलं सकाळी शाळा स्कूलला गेलेले आहेत. त्या मुलांचं वेगळा टिफिन आता पाहुणे येणार आहेत म्हणल्यानंतर त्यांच्यासाठी पण जेवण वगैरे बनवायचं आहे मला. तर एक मस्त वगैरे रेसिपी शेअर करणार आहे आणि खूप छान वाटतंय मला की कोणीतरी येणार आहे आणि कोणीतरी आल्यानंतर घरात खरं सांगते खूप छान वाटतं. चला आता पहिल्या किचनमध्ये जाऊया आपण. एका कढईमध्ये मी एक चमचा तेल घेत आहे आणि तेल गरम झाल्यानंतर बघा इथे मीडियम साईजचे दोन कांदे मी मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि आज मी तुमच्यावर व्हेजिटेबल डुबुक आमटीची रेसिपी शेअर करणार आहे. तर बघा इथे तमालपत्र मी चार घेतलेले आहे आणि त्याचे असे तुकडे करून ह्यामध्ये घातल्याने एक 10 मिनटं तमालपत्र परतल्यानंतर त्यामध्ये ह्या दोन मीडियम साईजचे टोमॅटो आहेत ना ते कट करून घेतलेले आहे आणि टोमॅटो पण आपल्याला 10 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता हे थंड करायला ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर बघा इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आणि इथे बघा मी पेस्ट करून घेत असताना हे बघा असा काही राडा झालेला आहे. आणि कधी कधी असं होतं बघा की काही चूक नसताना पण आपल्याकडे एकदम आपण घाईत असतो आणि पाहुणे वगैरे येणार आहेत म्हणल्यानंतर आपल्याकडे अशी एक काहीतरी चूक होते, म्हणजे आपण करायला जात नसतो पण कधी कधी असं होतं की आपलं आणखी जास्त काम वाढलं जातं. असं कधी कधी होतं, तुमच्या बाबतीत पण झालं असेलच, तेच माझ्या बाबतीत पण झालेलं आहे. आणि खरं सांगते खूप राडा वगैरे झालेला होता. आणि त्यानंतर बघा इथे एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1/2 चमचा गोडा मसाला आणि 1/2 चमचा ओवा घातलेला आहे. आणि ओवा घातल्यानंतर आपल्याला जसं आपण भजीला पीठ मळतो ना तशा पद्धतीने आपल्याला इथे ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा इथे मी गाजर बारीक एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे आणि सिमला मिरची तर मी बारीक चिरून घेतलेलं आहे. क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. आणि सगळं मिक्स केल्यानंतर मी ते साईडला ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा इथे मी नॉर्मली फोडणी देतात ना तशी फोडणी दिलेली आहे. कॅमेरा ॲक्च्युली माझ्या ह्या घाईमध्ये ना ऑन करायचं राहिलं होतं, जस्ट फोडणी देत होती त्यावेळेस. त्यानंतर बघा त्यामध्ये मी किचन किंग मसाला 1 चमचा घातलेला आहे. त्यानंतर आपण जे काही ग्रेव्ही मिक्सरमधून काढलेली आहे ना ती घातलेली आहे. त्यानंतर इथे बघा 1 चमचा मी कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे. त्यानंतर कसुरी मेथी घातलेली आहे. कसुरी मेथीमुळे मस्तपैकी टेस्ट येते. आणि त्यानंतर आपल्याला हे 1/10 मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे परतत असताना गॅस आपल्याला लहान ठेवायचा आहे. आणि खरं सांगते ह्या प्रकारची ग्रेव्हीची भाजी खूप म्हणजे खूप टेस्टी लागते. त्यानंतर बघा 1/10 मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये मी इथे एक गरम पाणी घातलेलं आहे. शक्यतो तरी गरम पाणी घालायचं म्हणजे मस्तपैकी तर्री अशी येते. आणि हे उकळल्यानंतर बघा त्यामध्ये मी आपण जसं भजे तळतो ना सेम त्या पद्धतीने आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि ही व्हेजिटेबल डुबोक आमटी खरं सांगते जबरदस्त टेस्ट लागते आणि सगळ्यांना पण प्रचंड आवडलेली होती आणि टेस्टी पण खूप बनते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर बघा आपण आता ह्यामध्ये ज्यावेळेस आपण टाकतो ना त्याचं अजिबात हलवायचं नाही. तर बघा डुबोक आमटी आपली अशा पद्धतीने तयार झालेली आहे आणि खूप तर्रीदार अशी मस्तपैकी टेस्टी अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर इथे बघा मी मस्तपैकी टोमॅटो वरण बनवलेलं आहे. त्यानंतर भात, त्यानंतर इथे मस्त मसाला ताक बनवलेलं आहे आणि हे कैरीचं फुटी बनवलं, चपाती आणि बटाटा भाजी इथे सॅलॅड बनवलेलं आहे. त्यानंतर कस्टर्ड जेवण झाल्यानंतर माझं जेवण वगैरे सगळं बनवून झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवते किती वाजले. तर बघा बरोबर 12 वाजले आणि आले. या हा
थोड्या वेळ गप्पा मारण्याचं सगळ्यांना ताट वगैरे वाढून घेतलेलं आहे. तर बघा हे अशा पद्धतीने आजचा हा मेनू आहे. मग काय करायला लागलं एक बाय करायचं सगळ्यांना. बाय तुला नाही जाऊ वाटत आमचे जग मामा आमचे जग मग कोणाचे आमचे जग मामा. बाय कर मामा बाय कर कसला तस नाही उलट फिरू लागला असतो. माझा भाऊ आणि बहिणी गेलेत इंटेरियर डिझायनर कडे आणि आमचा इथं बघा हा नितांश. मग तुम्ही पाहिलं असता बाय करताना आता निमिष आलेले आहेत आणि माझी वैभव लक्ष्मीची पूजा मी ऍक्च्युली दुपारीच केली कारण कसं संध्याकाळी वगैरे ते आल्यानंतर आणि मुलांचं सगळं गोंधळ वगैरे असतं त्यामुळे जमणार नाही. आईला विचारलं तर आई म्हणली की अगं दुपारीच करून टाक चालतं काय एखाद्या वेळेस असं चालतं दिवस मावंतने करतात पण दुपारी पण आई म्हणली करून टाक काही हरकत नाही. तर पूजा वगैरे झालेली आहे तर तुम्हाला मी पूजा दाखवते वैभव लक्ष्मी मी कशी केली आहे ते. आणि पूजा वगैरे कशी झाली हे मला कमेंट बॉक्स नक्की सांगा. आणि बहिणीला आणि भावाला तुम्हाला दाखवायचं राहिलं कारण खूप सारं काम पडलं होतं आणि खूप घाईमध्ये मला शूट करायला जमलं नाही. तर बघा इथे तनिष आलेला आहे स्कूलमधून आणि निमिष पण आलेला आहे. आणि बघा इथे आईने मला किती सारं सामान पाठवलेलं आहे. बघा खूप सारं सामान पाठवलेलं आहे आणि इथे मँगोची बॉक्स मँगोचा बॉक्स पण पाठवलेला आहे म्हणजे मँगोची पेटी पाठवलेली आहे. तर आता निमिष आमच्या मँगो खायचंय आणि नितांश तुला खायचंय मँगो. थांबा पण नितांश हा नितांश सांगेल नितांश तुला मँगो खायचंय. हा माझा भावाचा मुलगा आहे. नाव सांग तुझं. नितांश. नितांश पूर्ण नाव सांग पूर्ण. नितांश नितांश वा किती छान सांगतो पिलू. हा बघ तू मला सांग तुम्हाला आवडली आवडली तुला मी आवडते. किती आवडते. खूप आवडते. बर तुला मी तुला काय आवडतं सगळ्यात जास्त. मला कैरी. कैरी आवडते. मग अशी काय खाल्लं तू. फुटी. फुटी मँगोची फुटी कैरीची फुटी. आहा बर तुला मँगो खायचंय का. मँगो खायचंय. नाही खायचं. हा का नाही खायचं पिलो. बघा हे आमचं काय केलं माहितीये का आमच्या नितांशनी तुम्हाला मी सांगते. हा खूप खूप गुणी बाळ आहे आमचं हुशार तर खूप आहे. हा हे बघा या बॉक्स मध्ये निमिषच्या गाड्या सगळ्या भरल्या आहेत बघा आणि सगळ्या घरात राडा केलाय. मला निमिषची लहानपणीची आठवण यायला लागली. खरं लहान मुलं करतातच खरं सगळीकडेच असं आहे. आणि इकडे निमिषला आमच्या मँगो हवाय. चला आता निमिषला क्लास सोडत चालली आहे आणि आमचं नितांश पिल्लू पण यायला लागले आम्हाला आमच्या बरोबर हो ना नितांश. बघा कोण कोण यायला लागले माझ्यावर गाडीवर. बघा बघा अबीर अबीर हाय कर. निमिषचा फ्रेंड आहे हा अबीर. आणि निमिष 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 हाय कर. आणि एक काम सर नटखट बाला नटखट बाला हाय कर. नितांश हाय कर. बिलो अरे गोड आहे. आपण कुठे चाललोय. आपण कुठे चाललोय सर फ्रेंड्स ला. फुटबॉल क्लास ना. मग तू शिकणार का. शिकलो शिकणार. अगं बाई किती छान आहे. मी छान बोलतोय. चला 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 चला. बघा आता हे तीन मेंबर माझ्यावर गाडीवर येणार आहेत. आता फर्स्ट टाइम मी असं तिन्ही मेंबरला घेऊन जाणार आहे. बघूया आता कसं कसं काय पॉसिबल होतंय गाडीवर. हो ना नितांश अभी. हो ना. निमिष काय वाटतंय तुला. बसू ना आपण तिघ जण. हो बसतोय. नितांश पुढे बसले. हो ना नितांश तुला काय वाटतंय. मला आता मुलांना फुटबॉल क्लासला घेऊन जाते. तुम्हाला वाटते तिला दाखवते मुलं कसं खेळतात वगैरे. चला ये बाई इथून इथून पिलू येतो बॉल आहे तुला.
ते खायचं इकडे, हा इकडे खायचं, बघू कसं काय तू. अरे बापरे, जा जा जा, घे जा जा पट. I've seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same as they were a year ago. But all will be okay, I move on each and every day. थांब थांब, काय झालं तुला? काय झालं? थकलायस तू? कुठे जायचं? घरी जायचं का? घरी जायचं? इकडे बघून माझ्याकडे सांग. तर बघा, नीताश आमचा थोडा वेळ खेळा काय तिथं, आणि किती वेळ खेळा नीताश तू? थोडा वेळ खेळा का नाही? थोडा खेळा आणि लगेच त्याने थकला. ॲक्च्युली कसं झालं, त्याचं जेवण वगैरे झालं आणि तो झोपलाच नाही, त्यामुळे खूप थकला माझं बाळ. आणि आता त्याला कुठं जायचं आहे? कुठं जायचं सांग फ्रेंड्सला. काढायचंय म्हणजे कसं असतं ते, कसं असतं सांग. नीट सांग, नीट नीट असं दाबायचं असतं. दाबायचं असतं आणि काय करायचं ते दाबून? दाबून काय करायचं? तरी ते बघा, आमचा नीताश खेळत आहे काय. नीताश नीताश चला उठा, आता झाडू मारते. चला तर आता झाडून वगैरे मारते, कारण खूप घाण वगैरे झालेलं आहे. हॉल आणि किचन झाडून घेते, त्यानंतर फ्रेश वगैरे होते. आणि नीताश घेऊन जाणार आहे. मी कुठे घेऊन जाणार आहे? कुठे घेऊन जाणार आहे मी? आम्ही खाली खेळायला जाणार आहोत गार्डन मध्ये. चला मग आता झाडू वगैरे घेते. नीताश खेळतोय तिथे. तर आता मी जाणार आहे भाजी वगैरे आणायला. आणि तनिष्ठ लक्ष द्यायला सांगितलेलं आहे खरं तर. तर नीताश आता खेळतोय, निमिष पण खेळतोय तिथे. पण निमिषचं कसं होतं, गुंग असतो खेळण्यामध्ये. मला तनिष्ठला लक्ष द्यायला सांगितलं त्यासाठी मी. चला आता भाजी वगैरे घेऊन येते आणि तुम्हाला नंतर भेटते. आता आलेले आहे घरी आणि आता बनवणार आहे मस्तपैकी यम्मी अशी पावभाजी. आणि तुम्हाला दाखवते किती उशीर झाला आहे. तर बघा, 8 वाजलेले आहेत. आणि आमचा आता नीताश काय करणार आहे तू? नीताश तू काय करणार आहे सांग फ्रेंड्सला. नीताश आता टीव्ही बघणार आहे. आणि ते बघा, आता भाजी वगैरे घेऊन आलेली आहे मी. तर पावभाजी जमली तर मी पावभाजीची रेसिपी तुमच्या शेअर करेन, कारण नीताशला बघावं लागतं ना मला त्यामुळे. आणि आणखी कोणी पण आलेलं नाही आहे. निमिष तनिष पण खालीच आहेत, तसंच तेजू भैया अमोल पण आणखी आलेले नाही आहेत. तर येतीलच आता थोड्या वेळात. चला तर मग पावभाजी बनवून